आणि म्हणून मग असे हे सुंदर भक्त, असे हे शुद्ध भक्त, त्याचप्रमाणे श्रीवास ठाकूरांचं सांगितलं की कशा प्रकारे दुसऱ्या रूम मध्ये त्यांच्या दुसऱ्या कक्षामध्ये दालनामध्ये मुलाचा मृत्यू झालेला होता, माऊली त्यांची बायको रुदन करत होती, परंतु त्यांनी प्रभू चैतन्य महाप्रभूंना कळूही दिलं नाही. आणि मग जेव्हा महाप्रभूंनी परत परत विचारलं आणि सांगितलं माझ्या नामस्मरणामध्ये रुची येत नाहीये, तेव्हा मग ते स्वतःहून जेव्हा त्या दुसऱ्या दालनामध्ये गेले तेव्हा त्यांनी बघितलं त्यांचा मुलगा मृत्यू पावलेला होता. हे तुम्ही का मला नाही सांगितलं श्रीवास ठाकूर? तर ते म्हणाले अहो का माझी तुम्ही चेष्टा करताय भगवंत, तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहात आणि जिथे भगवंत आहे तिथे अशुभ होऊच शकत नाही. आणि मग त्या मुलाला मोक्ष मिळालेला आहे. मुलगाही पुन्हा विचारतो की जेव्हा त्याला प्राण दिले जातात की मी मोक्षाच्या मार्गावर होतो मला का परत आणलं. अशी ही सगळी शुद्ध भक्ताचं कुटुंब बघा. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर ती माऊलीही कुठेतरी सुखावते आणि चैतन्य महाप्रभू त्या मुलाला प्राण देतात, म्हणजे पुन्हा त्यांच्यामध्ये प्राण आणतात. तर असे हे श्रीवास ठाकूर जे भक्तांचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे, मग ज्या पंचतत्व मंत्रामध्ये आपण बघितलं की चैतन्य महाप्रभू प्रभू नित्यानंद गदाधर श्रीवासादी आणि प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर आणि श्रीवासादीचा अद्वैत प्रभू, मग कशा प्रकारे हे सगळे भगवंतांचेच अवतार. चैतन्य महाप्रभू हे प्रत्यक्ष कृष्णांचे अवतार आणि त्याचंच पुढे एक्सटेन्शन, त्याचाच विस्तार पुढे म्हणजे प्रभू नित्यानंद बलराम, जे संकर्षण म्हटलेलं आहे, बलदेव म्हटलेला आहे त्यांना. आणि त्याच्या पुढे जाऊन मग आंतरिक शक्ती आहे भगवंतांची. श्रीवास ठाकूर हे कुठेतरी भक्तांचं नेतृत्व करतायत. अशा प्रकारे सगळ्या या पंचतत्व मंत्रामध्ये अत्यंत महात्म्य दिलेलं आहे या वर्णन या सर्वांचं. आणि त्याच्या स्मरणाने आपण पुढे जाऊन नामस्मरण करत असतो, ज्या हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करत असतो. मग ज्या 13व्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुनाला हे 6 प्रश्न का पडलेले आहेत, मग हे ज्ञान घेऊन आपण पुढे का जातोय? कारण भक्ती बघितली, कर्मातून भक्ती बघितली, कर्म संन्यास नाही तर तू असं कर्म कर जे भगवंतांना अर्पण कर. आणि मगच म्हणूनच त्या कर्मातून आपण भक्ती बघितली, कारण कर्मातून कर्मयोग, कर्मातून भगवंतांशी जोडलं जाणं म्हणजे कर्मयोग, म्हणजेच भक्तीचा मार्ग. मग या कर्मातून भक्ती कशी साधलेली आहे आणि त्याच्या बरोबर मग कर्म साधल्यानंतर भक्तीचा प्रचंड प्रत्यक्ष भक्ती कशा प्रकारे करतात, मग भक्त कसे असतात, कोण भक्त भगवंतांना प्रिय आहेत, म्हणजे संबंध अभ्युदय आणि प्रयोजन, ज्या 10व्या अध्यायामध्ये आपण चतुश्लोकी गीता बघितलेली आणि त्यानंतर प्रत्यक्ष भगवानांशी संबंध, जे मनुष्य रूप आहे, मग जो अर्चविग्रह आपण बघितलेला आहे, ज्या अर्चविग्रहामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाऊन ज्या भगवंतांशी आपलं नातं जुळलं जातं, आणि मग त्याचप्रमाणे अनेक भजन क्रिया सततम कीर्तयंतो माम, मग ज्या प्रभुपादांनी सतत कीर्तन करून ज्या शुद्ध भक्तीमध्ये स्वतःला रमवलेलं होतं, तीच शुद्ध भक्ती वापरून त्यांनी प्रत्येकाच्या मनात कृष्ण भावना रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं हे सुंदर भक्तीची अविट गोडी आहे जी आपण 12व्या अध्यायापर्यंत. मग भगवंतांनी अनेक ऑप्शन्स दिलेले आहेत, ना तुला जर तुला आनंद भक्ती जमत नसेल तर तू साधना भक्ती कर, साधना भक्ती जमत नसेल निष्काम भक्ती कर, निष्काम भक्ती जमत नसेल तर तू ज्ञान घे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान कर, मग ध्यानापेक्षाही श्रेष्ठ कुठेतरी कर्माची फळं भगवंतांना अर्पण कर. अशा प्रकारे भगवंतांनी तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत की तुम्ही भक्तीही करू शकता, जर मनात इच्छा असेल तर कुठल्याही प्रकारे तुम्ही भक्ती करू शकता. मग भगवंतांनी सगळ्यांना मान्य केलेलं आहे हो, मग तिथे भगवंतांच्या इथे कुठलाही भेदभाव नाहीये. आणि म्हणूनच कुठल्याही भक्तांना भगवंतांनी मान्य केलेले, भगवंत म्हणतायत की मग कुठेतरी वेळ लागेल आणि त्यांना क्लेशदायक असेल, परंतु ते निश्चितच माझ्या मार्गावरती पुन्हा येतील आणि मला माझ्या स्वभावाची प्राप्ती होतील. ही भगवंतांना ठाम, भगवंत देव आहे तो, भगवंत आपले पिता आहेत. जसं बघितलं ना की पिता कसं प्रत्येक आपल्या मुलाची काळजी घेतो आणि त्यांना कशी काळजी लागून राहिलेली असते की तुम्ही सगळं करा आणि मग मी तुमची वाट बघतो आहे, तसा हा पिता आहे. ही प्रकृती माता आहे, तसं भगवंत बीज देणारे पिता आहेत. आणि म्हणूनच ते म्हणतायत की तुम्ही भगवत धामाला परत या, कारण इथे या जन्म मृत्यू जरा व्याधी याच्या सगळ्या प्रकृती मध्ये आणि गुंतून राहण्यापेक्षा मग जेव्हा हा जीर्ण देह टाळाल तेव्हा पुन्हा त्या इच्छेने त्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या भौतिक चक्रामध्ये जाऊ नका, तर मी इथे हात द्यायला आहे तुम्हाला महासागरामध्ये. फक्त तुम्ही दिसले पाहिजे, तो भगवंत दिसले पाहिजेत तुम्हाला, तो परमात्मा, तो परमतत्व, तो परम कारणांचं कारण, परम कारण हे जाणलं पाहिजे. कारण कुठेतरी आपण भौतिक
देहामध्येच आहोत हो, या देहधारी भावनेमध्येच आहोत. जोपर्यंत स्वतःला आत्मिक भावनेमध्ये आत्माधारी आपण समजत नाहीये, तोपर्यंत त्या परमात्म्यालाही कसं जाणणार आहे. मग त्या कठोपनिषदामधली ती सुंदर आकृती मला अतिशय आवडते की जिथे झाड रूपी ते झाड रूपी शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये मग कशा प्रकारे आत्मा आणि परमात्मा आहे. मग परमात्मा वाट बघतोय कधी या आत्म्याचं माझ्याकडे लक्ष जाईल. आत्मा आपल्यामध्येच गुंतलेला आहे हो, तो त्या भौतिक जगृत जगतामध्ये भौतिक प्रकृतीमध्ये काम क्रोध लोभ या सगळ्यामध्ये इतका गुरफटलेला आहे स्वतःच स्वतः खाण्यामध्ये. मग ते सोनं नाणं किती मी घेऊ, काय अहो काय घेऊन जाणार, काय घेऊन जाणार आहे तुम्ही इथून, हा देह टाकणार तेव्हा काय घेऊन जाणार, काहीच घेऊन जाणार नाही. आणि म्हणूनच तो आत्मा परमात्म्याचा अंश आहे हे जाणलं पाहिजे. आणि तो परमात्मा वाट बघतोय का कधी हा आत्मा माझ्याकडे बघतो आहे, असे हे आत्मा आणि परमात्मा अविनाशी आहेत. आणि म्हणूनच मग आज काल आपण जे बघितलं की 84 लक्ष योनीतून इच्छांमुळे या मार्गावरती आपल्याला यायला लागतं. मग ज्या काही इच्छा आहेत, ज्या कर्म फळ, मग कर्माची फळं मिळवताय, तर कर्माचे भोगही भोगायचे आहेत. आणि म्हणूनच ज्या भोगांना आपण बघितलेलं आहे, आणि मग या क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र हे शरीर आहे जे 24 तत्वांचं बनलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, मग त्याच्यामध्ये त्या इच्छा वासना हे सगळे इंद्रिय विषय पण आहेत. आणि या सगळ्यांनी मिळून मग अव्यक्त आहे. आणि मग ज्याचे ज्याप्रमाणे ज्या शक्ती आहेत प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या, या सगळ्या शक्ती आणि सगळं धरून मन बुद्धी अहंकार या सगळ्यांना धरून जे आंतरिक मन तयार करतं, याप्रमाणे 24 तत्वांनी हे शरीर म्हणजे हे क्षेत्र बनलेले. आणि या क्षेत्राला कोण जाणतंय, तर जसं त्या शेतकऱ्याचं उदाहरण दिलं, शेतकरी आपल्याच शेताला जाणतो, परंतु तो सूर्यदेव जो आहे तो त्याच्या शेताला आणि शिवाय सगळ्या शेतांना जाणतो. आणि म्हणूनच मग ज्याप्रमाणे क्षेत्रज्ञ आत्मा हा फक्त त्या जीवाला जाणतोय, पण परमात्मा सगळ्या जीवांना जाणतो आहे. आणि म्हणून या क्षेत्र क्षेत्रज्ञाला आपण जाणलेलं आहे. मग या क्षेत्रज्ञाचं पूर्णपणे ज्ञान प्राप्त करण्याची, मग हे जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे, मग त्याला ज्ञान ज्ञेय म्हटलेलं आहे. ज्ञानाचं ध्येय म्हणजेच ज्ञेय, या परमात्म्याला जाणून घ्यायचं हे ज्ञेय आपलं पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे ज्ञानाची वस्तू, सर्वतः पाणी पादम तत्. कशा प्रकारे ज्ञानातून मग हे ज्ञान घेतोय, त्याचं ऍप्लिकेशन त्याचं आचरण करणं किती महत्वाचं आहे. मग प्रकृती पुरुष आणि संघ कशा प्रकारे या ज्ञानाविषयी जाणून, मग अज्ञान काय आहे, बाकी हे सगळं ज्ञान आहे, बाकी सगळं अज्ञान आहे. आणि या ज्ञानाच्या चक्षुनी, मग या ज्ञानाच्या चक्षुनी कशा प्रकारे आपल्याला या गोष्टी जाणायच्या आहेत, चर अचर या सगळ्या गोष्टी ही जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ती ज्ञानरूपी दृष्टीनी या ज्ञानाच्या शस्त्राने आपल्याला त्या अंधकाराचा नाश करायचा आहे. आणि म्हणूनच मग सर्वात शेवटी आपण जे बघितलं की हा आत्मा शरीरात कुठेही मिसळत नाहीये, कारण या आत्म्याची वैशिष्ट्ये आहेत. आत्मा ना कापला जात, ना वाळवला जात, ना ओला होत, ना वाळवला जात, ना त्याला जाळलं जात. मग हा आत्मा याचे गुण आहेत, हे गुणधर्म आहेत. मग हा आत्मा हा शरीरामध्ये आहे, पण तू शरीराच्या आतमध्ये आहे. आणि म्हणूनच तो कशा प्रकारे त्याच्यापासून वेगळा राहतो, जशा प्रकारे आकाश हे कितीही पर्यंत आपण थेट पर्यंत बघितलं तरी ते कशातही पाण्यात सूर्य चंद्र या सगळ्यात मिसळत नाही, त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं, वैशिष्ट्य हे आहे. त्याचप्रमाणे आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे, तो शरीरात मिसळत नाही कुठेही. आणि कारण हा देह नश्वर आहे, परंतु आत्मा अविनाशी आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. असा आपण हा 13वा अध्याय बघितलेला आहे. आणि या 13व्या अध्यायात काहीही विचारायचं असेल तरी कृपया मला नंतर विचारा. थोड्या संज्ञा कळायला कठीण आहेत, प्रकृती या भौतिक प्रकृतीविषयी आपण जाणलेलं आहे. आणि मग कशा प्रकारे आपण त्या गुणांद्वारे, मग ज्या आत्म्याचे गुणधर्म आपण बघितलेले आहेत. मग आता हा आत्मा बघा, हा 14व्या अध्यायामध्ये आपल्याला या आत्म्याला 3 गुणांनी बद्ध होताना बघायचंय. मग जसा पावसाचा थेंब हा पाणी येताना खाली येताना कशा प्रकारे इतका ट्रान्सपरंट आणि इतका इतका स्वच्छ असतो, परंतु तो कुठेतरी मातीत मिसळून मग तो त्याने चिखल होतो त्याचा. मग या सगळ्याला जाणायचंय. बघा कालच्या अध्यायामध्येही सुरुवात करताना सांगितलं की कुठेतरी या 4 पावलं पुढे जाऊन 10 पावलं मागे का येत आहेत.
मागे ही सांगितलं होतं काही अध्यायामध्ये की ऍडव्हान्स मध्ये का होत नाहीये, का पुढच्या टप्प्यावर, कारण मग कुठेतरी साधू संघ, कुठेतरी ती भजन क्रिया, या ज्या क्रियाकलाप आहेत या कुठेतरी मिसिंग आहे. मग त्याचप्रमाणे जर आता या या ज्ञानाला जाणून घ्यायचंय, मग का या ज्ञानाला जाणून घ्यायचंय, का त्रिगुणांना जाणून घ्यायचं आहे, मग त्याच्यासाठी ते उत्तम गुरुकडून मार्गदर्शन मिळणं का गरजेचं आहे. मग आपण हे का करतो आहे, बघा साधा एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की कशा प्रकारे तुम्ही या अध्ययन वर्गाला येताना तुम्ही असा विचार करता का हो, तुमच्या मनात आलं होतं या अध्ययन वर्गाला जावं का नाही, काही विचार मनामध्ये येत होते सांगा मला. असं मन थोडं डळमळीत होत होतं की मी हा क्लास करू की नको, का पूर्ण श्रद्धा होती आणि यायचंच होतं, मग ते कारण काय होतं, त्यामागचं ध्येय काय होतं येण्याचं सांगा थोडस चॅट मध्ये, मजा येईल. म्हणजे तुम्ही कळेल मला, मजा म्हणण्यापेक्षा मला कळेल की काय आहे तुमच्या मनामध्ये. मग मी थोडस पुढे जाणार आहे त्याच लाईन्स वर. गीता समजून घ्यायची, वसुधा माताजी खूप छान खूप छान. आणि म्हणूनच मग गीता, भगवद्गीता काय आहे, मी माझ्या प्रत्यक्ष उदाहरणाने सांगते हो की ज्या प्रकारे म्हणजे आता पुढच्या टप्प्यांवरचा प्रवास चालू आहे, ज्ञानाचं ज्ञान वाढवणं चालू आहे, त्याचप्रकारे गीता अशी वेळ होती की गीता एक पान सुद्धा समजेल की नाही इथपासून सुरुवात होती, परंतु तिथे कुठेही बंधन नाही कशाचं. मग गीता शिकणं, मग भक्त होण्यासाठी कुठलंही भाग क्वालिफिकेशन लागत नाही, फक्त इथे श्रद्धा हो, इथे श्रद्धा असली ना की मग त्या श्रद्धेचा मार्ग आपोआप सुकर होत जातो. आणि जिथे आपण आपल्यासारखे आपण एकमेकांना भेटतो, हे जे असोसिएशन होतं, हा जो साधू संघ होतो, म्हणून दिवसभरामध्ये जे काही चांगलं, मग तो न्यूज पेपर काय देतो, मग त्या बातम्या काय देत आहेत, काय ते टीव्ही मध्ये दाखवत आहेत, आणि इतकं मग ते आता पुन्हा हे चालू आहे, पुन्हा ते चालू आहे, भक्ती कशी करावी, अगदी बरोबर, ते जाणून घ्यायचंय. मग किती सुंदर ही ही हे मनामधले भाव आहेत. मग हेच जाणून घ्यायचंय तुमच्याकडून की कुठेतरी तुमच्याकडे ध्येय आहे. आपण एखादी गोष्ट शिकतोय जसं ज्ञानाचं ध्येय, म्हणून हा जो अध्ययन वर्ग करून जे काही ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्या ज्ञानाने तुम्ही काय करणार आहे, एक ध्येय गाठणार आहात. तुम्ही गीतेला समजून घेणार आहात, पुढच्या टप्प्यावरती प्रवास करणार आहात, भक्तीचा मार्ग काय आहे, भक्ती कशी करावी, या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या मनामध्ये उद्दिष्ट आहे ते करण्याचं, आणि म्हणूनच त्या उद्दिष्टानेच तुम्ही या मार्गावरती आलेली आहात, कारण तुमच्या मनात कुठेतरी श्रद्धा आहे, कृष्णाला जाणायचं आहे तुम्हाला. पण हेच जर आपण म्हटलं की काही लोक मग जे काही मायावादी तर्कवादी असतील की मग मला जरा बघायचं आहे हो, काय आहे तरी का, काय भगवद्गीता शिकून चेक करणं, व्हेरीफाय करणं, मग हा मार्ग किती चुकीचा आहे. मग तुम्ही फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सांगितलं लग्न करायचं आहे तुम्हाला, मग जरा बघतो लग्न करून, जरा चेक करून बघूया लग्न म्हणजे काय जे असतं. अहो तुम्ही दोन जीवांचं, तुम्ही एका आयुष्याशी तुमचं नातं बांधलं जाणार आहे, कुठेतरी जबाबदारी पाहिजे तुम्हाला त्या गोष्टीची. तुम्ही जर असंच बेजबाबदार गोष्टीने नुसतं व्हेरीफाय आणि चेक करण्यासाठी लग्न केलं तर ती काय संस्था झाली, काय तुमच्या त्या मार्गाला जाणं झालं. मग थोटकपणा आहे हा, खोटेपणा कशासाठी हा खोटेपणा, आणि त्यापेक्षा मग त्या मार्गावरती नसेलच विश्वास, त्याच्यावरती लग्न संस्थेवरच विश्वास नसेल तर त्या मार्गाने जाणंच नको. अशा अशा व्यक्ती जे असतील तर त्या प्रकारे मग भगवंत म्हणतो अशांना काहीच होऊ शकत नाही. अशांचं ज्यांच्या मनातच कुठे ओढ नाहीये, मग ते ज्ञान घेण्याची सुद्धा ओढ नाहीये, त्यांना निश्चितच या मार्गावरती येणं कठीण आहे. आणि म्हणून मग ह्या भक्तीचा मार्ग, भगवद्गीतेला जाणायचंय त्याच्यासाठी मनात श्रद्धा, एवढंच क्वालिफिकेशन पाहिजे. मग तुम्हाला खूप संस्कृत आलं पाहिजे, तुम्हाला खूप गोष्टी आल्या पाहिजेत, आणि असं काही नाही. मग जे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स मी म्हटलं की मला, मी आध्यात्मिक काही वाचन नाही केलं आणि डायरेक्ट भगवद्गीते, कारण खूप जण शेती ज्यांच्या फक्त भगवद्गीतेवर विश्वास आहे, आणि या भगवद्गीतेतूनच जे ज्ञान दिलेलं आहे, मग भगवंत काय सांगतायत या ज्ञानातून. हे सगळं ज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक ज्ञान भगवंतांनी दिलंय, की हे ज्ञान घेऊन त्या भक्तीला तुम्ही कुठे पुढे नेणार आहात, कसे पुढे नेणार आहात. कारण जर तीन गुणच जाणले नाही, मग फक्त म्हणतील हो भगवद्गीता जाण्याची म्हणजे मला कृष्ण लीला, मला सगळ्या गोष्टी ऐकवा, मला फक्त ते गोष्टीरूप जाणायचंय, असं नसतं हो ते. आज प्रभूजींनी खूप सुंदर सांगितलं, मग
जेव्हा भागवत सांगत होते तेव्हा की मग कृष्णाविषयी लीलाच जाणायचे, पण मग हे त्रिगुणांविषयी जाणलं नाहीत तर त्या त्रिगुणांचे परिणाम, त्या त्रिगुणांची वैशिष्ट्य हीच जाणली नाहीत तर त्याचे प्रभाव काय आहेत, त्याची परिणिती काय आहे हेच जर जाणलं नाही तर त्याच प्रकारे वागत राहाय. मग तुमच्यामध्ये बदल होणं हे कठीण आहे, आपल्यामध्ये बदल होणं कठीण आहे, आणि म्हणूनच या त्रिगुणांचा प्रभाव काय आहे, का हा आत्मा बद्ध होतो आहे हे आपल्याला त्रिगुण दाखवणार आहे. अशा या त्रिगुणांनी बद्ध होणं म्हणजेच इदम ज्ञानम उपाश्रित्य, वैशिष्ट्य कृती आणि गुणांमध्ये. मग या सात्विक राजसिक तामसिक याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य बघायची आहेत त्यांची, मग त्या कृती कशा करतात, मग त्यांच्यामध्ये त्यांचा त्या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं काय होतं, आणि मग सर्वात शेवटी पण अत्यंत महत्वाचं, मग हा सात्विक राजसिक आणि तामसिक कुठेतरी आत्म्याला बांधतायत आणि म्हणूनच त्या गुणातीत व्हायचंय. हो, हे गुणही कुठेतरी बांधतायत, सात्विक ते बांधतीये, राजसिकता आणि तामसिकता तर विचारूच नका, पण ती सात्विकता सुद्धा सुखामध्ये बांधतीये, कारण तिथे कृष्ण मिसिंग आहे, तो भक्त नाहीये अजून, फक्त तो सात्विक माणूस आहे, तो फक्त सात्विकतेने कार्य करतो आहे, सत्वगुण आहे त्याच्यामध्ये, पण कृष्ण भाव नाही आहे अजून, तिथे भक्ती मिसिंग आहे. आणि म्हणून त्या मामच योग्य योग्यचारेण कशा प्रकारे आपण या गुणातीत व्हायचं आहे, या सत्व रजतम या गुणांच्या पलीकडे जाऊन कसं जाणायचं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 14.1 धन भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भगवंत म्हणतायत की सर्व ऋषी मुनींनी, मग ज्यांनी भगवंतांना कोणीच ओळखू शकले नाहीये, ज्या 10व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे भगवंत प्रत्यक्ष सांगतायत, आपल्या विभूतींचं दर्शन देतायत, कारण मग अर्जुनाने जिथे डिक्लेअर केलं, अर्जुनाने जिथे सांगितलं की मी तुम्हाला जाणतोय परमतत्व म्हणून, आणि मग मला तुम्ही हे ज्ञान द्या की कुठे तुमची उपासना करू, आणि मग भगवंतांनी त्या सूचक अभिव्यक्तींचं वर्णन केलेलं आहे. पण जे चार सप्त ऋषी, जे सात सप्त ऋषी आहेत, चार महर्षी आहेत, देवी देवता आहेत, या सगळ्यांनी देवता भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केलाय, अतिशय निकटवर्ती आहेत, आणि तसेच हे ऋषी मुनी असे हे नऊ योगेंद्र आपल्याला दिसतायत, आणि हे नऊ योगेंद्र हे अत्यंत निकट आहेत भगवंतांच्या. आणि या निमी राजाची ही गोष्ट आहे, तर ह्या निमी राजाकडे यज्ञ याग चालू होते तेव्हा हे नऊ योगेंद्र ऋषभ देवाचे पुत्र तिथे हजर होतात, आणि तिथे मग त्यांना योग्य पद्धतीने आतिथ्य करून त्यांचा निमिराजा त्यांना विचारतो की काय आहे भगवंतांची स्तुती विचारतो, आणि भगवंतांबद्दल ज्ञान विचारतो, आणि सगळ्या गोष्टींचं ते त्याला ज्ञान देतात. मग ज्या गोष्टींविषयी त्याला जाणायचं आहे, या सगळ्या गोष्टींविषयी की कशा प्रकारे तू भगवंतांची उपासना करावी आणि कशा प्रकारे त्याला शरण जावं, या भगवंत मग कशा प्रकारे कृष्ण भावना असते, आणि या कृष्णाविषयी सगळं ज्ञान देऊन मग निमी राजाचं ते कुठेतरी त्या राजाला सगळ्या गोष्टी सांगून मग भगवंतांना भगवंतांची स्तुती करून कुठेतरी ते आनंद देत असतो आपण. आणि म्हणूनच हे योगेंद्र हे अत्यंत निकट आहेत भगवंतांच्या. जसं मी म्हटलं, हे देवी देवता तसे हे अत्यंत शुद्ध भक्तीमधले, आणि जे जे या सगळ्याचं ज्ञान त्या राजाला देत आहेत, आणि म्हणूनच हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं ज्ञान, जे प्रॅक्टिकल ज्ञान आहे बघा, प्रात्यक्षिक, जे ज्याच्यामध्ये त्रिगुण आपल्याला जाणायचे आहेत, त्या त्रिगुणांचं ज्ञान मी तुला देतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 14.2 या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून मग कशा प्रकारे आपण जाणलं बघा की मृत्यू समय भगवंतांचं स्मरण केलं, 8व्या अध्यायामध्ये आपण जाणले मृत्यू समय भगवंतांचं स्मरण केलं तर पुढचा जन्म तो ठरवत असतो, आणि त्याचप्रमाणे हे ज्ञान घेऊन मग कशा प्रकारे हे स्मरण केलं जातं तर त्यासाठी आयुष्यभर सराव करायला लागतो. आणि मग ह्या ज्ञानाला जाणलं नाही, ज्या वेदांत सूत्रामध्ये आपण जाणलेलं आहे कालच्या, ज्या अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोश, आणि मग तो आनंदमय कोश,
कशा प्रकारे भगवंतांना आपल्याला या सच्चित आनंद त्यांच्या आनंदमय कोशामध्ये भगवंत आपल्याला बघू इच्छितात. मग जो अन्नमय कोश आहे सर्वात लोअर कोश आहे, कारण कुठेतरी देहभाव तरी भावनेशी मनुष्य चिकटलेला आहे, कारण त्या देहाचेच चोचले पुरवले जात आहेत. अन्न काय ग्रहण करायचंय, मग कशा प्रकारे मला हे आवडतं ते आवडतं. आणि मग मनोमय कोश, प्राणमय कोश, प्राणमय कोश मनोमय, माझ्या प्राणांचा आयाम करून ज्या प्राणाला कुठेतरी कंट्रोल केलं जातं, त्यानंतर मनाला कुठेतरी नियंत्रित केलं जातं, मग त्या टप्प्या टप्प्याने, जसं मी त्या ट्रेनरची उदाहरण दिलं की कशा प्रकारे सगळ्याचं ज्ञान घेऊन टप्प्या टप्प्याने त्या मार्गावरती अनन्य भक्तीच्या गेलं जातं, जिथे मन आणि बुद्धी एकत्रपणे केंद्रित केली पाहिजे. आणि म्हणूनच तो मन, मनाचं नियंत्रण आणि त्याच्या पुढे जाऊन विज्ञान, म्हणजे त्या बुद्धीला सुद्धा सत्सत विवेक बुद्धी म्हणायला पाहिजे, ती सत्सत ती बुद्धीला सुद्धा योग्य मार्गावरती आणून, मग जेव्हा ते मन आणि बुद्धी स्वतःचा खोटा अहंकार विसरून जेव्हा या आनंदमय कोशामध्ये जाईल तेव्हा भगवंत आनंदित होणार आहे. आणि असं हे आनंदमय सच्चित आनंद वैकुंठ आपल्याला दिसतंय की ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष किती सुडवलं बांधाय बघा. स्त्रियांचा अतिशय सौंदर्याने माझ्या सच्चित आनंद शाश्वत आहे, ज्ञानाने परिपूर्ण माझ्या भगवंतांची सहा ऐश्वर्य जाणली, त्याच्यातलं सौंदर्य ज्या भगवंतांच्या या धामामध्ये कशा प्रकारे हे सुडवलं आणि इतके सुंदर स्त्री पुरुष आपल्याला, कारण की ते सर्व या शुद्ध भक्तीमध्ये आहेत, भगवंतांच्या भक्तीमध्ये आहेत. सर्वत्र आनंद हा आनंद क्षणभंगूर नाहीये, हो हा कायम टिकणारा आनंद आहे. आणि म्हणून ह्या पराशक्तीचं, या भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचं ज्याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही आणि प्रलयाच्या वेळी व्यतीतही होत नाही, त्याचप्रमाणे या पराशक्तीला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आणि मग जो मनुष्य अशा प्रकारे हे जाणतो, ज्याने जन्म आणि कर्माचं रहस्य जाणलेलं आहे, तो स्वतःला स्थिर बनू इच्छितो आणि ह्या ज्ञानाला घेऊन मग तो सृष्टी किंवा सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी आणि जन्माच्या वेळी सुद्धा व्यथित होत नाही, कारण मग त्याला माहिती असतं हो की ज्या मरणाच्या, ज्या आपण बघितलं आठव्या अध्यायामध्ये का घाबरतायत, का कुठेतरी मरणाच्या विषयाला घाबरतायत, अशुभ म्हणतायत, नाही त्याच्यामध्ये अशुभ काही नाही, पण अज्ञान आहे त्याच्यामध्ये. त्या अज्ञानामुळे काय होतंय, कुठे जाणार आहे मी. भगवद्गीता तेच सांगते हो बऱ्याच अध्यायामध्ये की मग पुढे काय, पुढचा प्रवास काय, जो प्रवास आपल्याला भगवत धामाला नेतो आहे, अशा या भगवत धामाला सुंदर जाण्यासाठी जर आतुरलेले असाल तर तिथे भीती वाटण्याची गरजच नाही हो. मग त्या मृत्यूची, मग आपण गुरफटलेलो आहोत, भौतिक जगामध्ये आहोत गुरफटलेलो, मग आपल्या सगळ्या कमिटमेंट्स आहेत, आपले सगळे नाती सगळी जोडलेली आहेत, पण मग ते कुठेतरी इतकी अटॅचमेंट पण नाही राहून, मग त्या कमळाच्या पाण्याप्रमाणे कुठेतरी डिटॅच लाइफ विथ अटॅचमेंट असं करणं खूप गरजेचं आहे. कारण मग कशा प्रकारे भगवंतांच्या साठी आपण ते कार्य करू शकू आणि कशा प्रकारे मग या भगवंताला जाणून, जो बीज देणारा पिता आहे त्याला जाणून, मग कुठेतरी त्या ज्ञानाने, या ज्ञानाने परिपूर्ण होण्याचा जेव्हा प्रयत्न करू तेव्हा या गोष्टीचं काहीही अप्रूप वाटणार नाही. कारण हा देह त्यागायचाच आहे प्रत्येकाला, प्रत्येकाला हा देह नश्वर आहे, त्यामुळे तो त्यागायचा आहे, पण आत्मा हा अविनाशी आहे आणि म्हणून त्या आत्म्याला मात्र कुठेही कुठेही त्याचं मरण नाही, त्याला जाळता कापता काही येत नाही, पण तो आत्मा पुढे जाऊन दुसऱ्या देहाला मात्र दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो. अशा या सर्व योनी शुकंतेय मूर्तय संभवंती हा तासां ब्रह्म महोदय महदयो निरहं बीज प्रदाः पिता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे कौतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व योनी प्रकट होत असतात, मग जिथे योनी प्रकट होत आहेत भगवंत बीज देणारे पिता आहेत. मग बघा ही गोष्ट जर मनुष्याने जाणली तर बघा, मनुष्याचे जर आपल्या सगळ्यांचे पिता आहेत भगवंत, का पाहिजे या देशादेशामध्ये मारामाऱ्या, मग का हे अतिरेकी संघटना, का ही सगळी युद्ध स्वरूप असं, युद्ध सदृश असं सगळं वातावरण, कारण हे जाणतच नाहीयेत ना. कुठेही अध्यात्माच्या मार्गावरती जे तामसी भावनेमध्ये आहेत, जे राजसिक भावनेमध्ये फक्त वासनेच्या आहारी गेलेले आहेत, मग ती तामसिकता तर मनाची बुद्धीचा नाश करते हो पूर्ण.
आणि मग ती इतकी त्या डिप्रेशन मध्ये आणि कशा प्रकारे स्वतःला त्या खोतात त्या कुठेतरी खोल दरीमध्ये घेऊन जात असते, त्या लूप मध्ये नेत असते. आणि म्हणूनच मग असा हा बीज देणारा पिता आहे हे जाणणं महत्वाचं आहे. प्रकृती ही माता आहे आणि बीज देणारे पिता हे भगवंत आहेत. मग या भगवंतांपासूनच ब्रह्मांची निर्मिती आणि या ब्रह्मांना मग आणि मग त्या दिवशी अनिकेत प्रभूजी जे विचारत होते या ब्रह्मांना महाविष्णूंवर त्यांनी उपासना केलेली आहे, महाविष्णूंचं ते तत्व आहे आणि या महाविष्णूंची त्यांनी उपासना केलेली आहे. जेव्हा जेव्हा त्यांना या जबाबदारीतून कुठेतरी संकट वाटली आणि कुठेतरी त्यांना डळमळीत वाटलं तेव्हा त्यांनी भगवंतांची महाविष्णूंची आराधना केलेली आहे. आणि अशा या 84 लक्ष योनीतून मग ज्या प्रकारे भगवंत हे पिता आहेत, भगवंत या सगळ्या जीवांचे पिता आहेत, कारण मग या 84 लक्ष योनीतून जे काही जीव जन्मतात या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला परमात्मा दिसतो आहे आणि परमात्मा या सगळ्यांचे पिता आहेत. मग आता आपल्याला जाण्याचे सत्व रज आणि तम. मग कशा प्रकारे हा आत्मा बद्ध होतो आहे. मग हा आत्मा जसं मी म्हटलं पाण्याच्या थिंबाप्रमाणे आहे आणि तो कुठेतरी खूप ट्रान्सपरंट स्वच्छ आहे, पण तो जेव्हा या काम क्रोध लोभ रज सत्व रज आणि तम या सगळ्या त्रिगुणांनी बांधले जातो तेव्हा निश्चितच तो त्याच्यामध्ये कुठेतरी बद्ध होतो. सत्वम रजस्तमम इति गुणः प्रकृती संभवः निबंधन्ति महाबाहो देहे देहि नमोऽयम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या 3 गुणांमुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हेच भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृतीचा आपण फरक जाणला की जिथे भगवंतांची आध्यात्मिक प्रकृती आहे तिथे या 3 गुणांचा भगवंतांवर काही प्रभाव नाही, पण हे काम क्रोध लोभ ही माया ही भगवंत नियंत्रित करतायत, पण आपण या मायेच्या नियंत्रणाखाली आहोत म्हणून कठपुतली झालेलो आहोत. मग इथे कामवासना बोलवतीये, लोभ याचा होतोय, क्रोध याच्याने होतोय. मग जसं आपण बघितलं एखाद्या गोष्टीची आसक्ती आहे, मग ती आसक्ती कुठेतरी वासनेमध्ये निर्माण होती, वासनेमध्ये रूपांतरित होतीये, या वासनेचं क्रोधात रूपकारण वासना पूर्ण होत नाहीये, मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे, मग ह्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी हव्यात, मग ती कुठेतरी क्रोधामध्ये रूपांतरित होतीये, मग क्रोध बुद्धीचा नाश करतोय, मनाला मोहित करतोय, भ्रमित करतोय, आणि हे सगळं होता होता मग तो मन कुठेतरी अधम पतनाला जात आहे. आणि म्हणून मग या भौतिक प्रकृतीमध्ये 3 गुणांनी हा आत्मा बद्ध असतो. मग या सत्व रज आणि तमला आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारे जाणायचंय. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानक. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे अनग अर्जुना, स्वतःहून इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे स्वतःगुणामध्ये स्थित आहेत ते मुख सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा बरं हा माणूस काय करतोय. अरे कृष्ण. मग कशा प्रकारे हा सात्विक माणूस बघा, सत्वगुण हे इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी, बघा कसं प्रकाशमयी असं आहे त्याला. एक जे आपण म्हणतो ना की प्रतिकात्मक जसं दाखवलेलं आहे की त्या माणसाला तो सत्वगुण फिरवतो इकडे तिकडे आणि तो सत्वगुण सांगतोय मी तुझ्यासाठी बघ जेवण आणलं आहे, आपण तू इथे जाणार आहेस आणि तुझ्यासाठी न्यूट्रिशियस म्हणजे एकदम असं सकस अन्न आणलेलं आहे, कारण तो सात्विक अन्न खात असतो. आणि मग तो म्हणतोय वातावरण कसं एकदम शुद्ध झालेलं आहे, शुद्ध हवा आहे, कारण तो सात्विकतेमध्ये असतो, त्याला सर्व त्या गुणांचंच अवलोकन होत असतं. आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करत असतो, सत्व गुणांमध्ये स्थित आहे, तो सुखा मिळत असतं त्याला, तो सुखाने बांधलेला असतो आणि ज्ञानाच्या भावनेने बांधलेला असतो, कारण कुठेतरी ज्ञान घेतोय पण ते सुखाने बांधलं जात आहे, मग तिथे कुठेतरी भक्ती अजूनही मिसिंग आहे. म्हणून सात्विकता आहे, सात्विक गुण आहेत, चांगल्या वृत्तीला अवलंबलं जात आहे, पण कुठेतरी अजून त्याच्या पलीकडे जावं लागणार आहे. मग रजगुण काय म्हणतोय. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग
समुद्भवम कन्नी बदनाति कौंतेय कर्म संगेन देहिनम। हरे कृष्ण माता जी। हरे कृष्ण माता जी। हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो। हरे कृष्ण। हरे कृष्ण। बघा हा काय करतोय, बघा कस चेहराच बघा त्या वासनायुक्त रजोगुणाचा, की तुला हे मिळवायचंय, तुला ते मिळवायचंय, आणि मग कशा प्रकारे त्याच्यामध्ये ती गुण भरवतोय। असंख्य वासना महत्वाकांक्षा हे तुला मिळवायचंच आहे, मग मार्ग कुठलाही असू दे हो, पण तुला ते घ्यायचंच आहे, मिळवायचंच आहे। जस्ट लुक ॲट दॅट, की ते टार्गेट बघ आणि मग ते टार्गेट आपल्याला अचीव केलंच पाहिजे। मग ते मॅनेजमेंट मध्ये असताना किंवा कुठल्याही पोझिशनला असताना मग ते तितकं टार्गेट या ना त्या मार्गाने कुठला का मार्ग अवलंबून, पण मला ते टार्गेट फिनिश करायचंय, मला ते प्रमोशन मिळालंच पाहिजे, मला काही का करायला लागेना। मग त्या मार्गावरती कुठला मार्ग अवलंबता याचही काही जाण नसते, कारण वासनेने मन ग्रासलेलं असतं। महत्वाकांक्षा असते, पण ती महत्वाकांक्षा कशा प्रकारे त्या रजोगुणामुळे स्वतःला बांधून घेतीये, आणि म्हणूनच मग या महत्वाकांक्षेमुळे आणि वासना निर्माण झालेली आहे। आणि देहधारी जीव हा सकाम कर्माशी, मग तो सकाम कर्म कुठेतरी मला त्याची फळं मिळाली पाहिजेत, मी हे करणार पण मला प्रमोशन मिळालंच पाहिजे, मी हे इतकं करीन पण मला त्याच्या बदला काय मिळणार आहे, मोबदला, सगळ्याचा मोबदला पाहिजे या रजोगुणांना, आणि म्हणून तो रजगुण त्याप्रमाणे वासनेच्या आहारी आहे। मग हा तमोगुण काय सांगतोय, तमस्त्वं ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्नि बध्नाति भारत। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी। हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण, प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणांचे परिणाम आहे व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। त्याचा व्हिडिओ एवढा नाही आहे। तमोगुण म्हणजे मग देहधारी जीवांचा मोह, मग हा इतका प्रमादामध्ये असतो, इतका कुठेतरी स्वतःच्याच वलयामध्ये असतो, कारण मग ज्ञानाचा प्रभाव, ज्ञानाचा तिथे पूर्णपणे अभाव असतो। आळस, सतत झोपणं, मग आपण म्हणतो ना दिवसभरामध्ये सुद्धा आपण या गुणांच्या पिरियड मध्ये असतो। मग सकाळी जे 4 ते 9, 4:30 हा ब्रह्म मुहूर्त आणि 9 पर्यंतचा काळ हा सात्विकते मधला असतो, कुठेतरी आपण भगवंतांशी जोडलं जात असतो, म्हणून त्यावेळेला केलेलं नामस्मरण हे कुठेतरी नक्कीच गुणातीत करण्याचा प्रयत्न करतं। पण त्याच्यापुढे 9 ते 5 काय, तर काम करायची 9 ते रात्री 9 पर्यंत, की मग कुठेतरी मिळवण्याचा वासनायुक्त, मग हे कर्म करायचंय, क्रिया, ऍक्टिव्हिटीज, पण सगळ्या सकाम कर्मामध्ये अडकलेली, आणि मग रात्री 10 नंतर झोपण्याचं। मग तो तमोगुण इतका कुठेतरी प्रभावित असतो की मग झोपण्यासाठीच तो गरज असते शरीराला, पण तो कुठेतरी प्रमाद असतो, आळस असतो, ती कुठेतरी तमोगुणाची वैशिष्ट्ये आहेत। मग निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत, आणि या सगळ्याने तो बद्ध झालेला आहे। सत्वम सुखे संजयती रजस कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तू तमहा प्रमादे संजयच्युत। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी। हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजगुण सकाम कर्माशी बांधतो, आणि तमगुण त्यांचे ज्ञान अवृत करून मूर्खपणाशी बांधतो। हरे कृष्ण माता। हरे कृष्ण। मग सात्विक, राजसिक, तामसिक असू दे, सगळे गुण बांधतायत मनुष्याला, कारण ज्या सात्विकतेमध्ये सत्व आहे, चांगलं पुण्यकर्म केलं जातंय, पण तिथे कृष्ण भक्ती नाही अजून, भक्तीचा मार्ग मिसिंग आहे। सगळं केलं जात आहे, त्याग केला जातोय, मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, पण कुठेतरी सुख मिळवण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यातनं। आणि मग रजोगुण काय करतोय, सकाम कर्मांनी, की जे काही मिळणार आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, साड्या आहेत कपाटामध्ये, अजून मला लग्नाला जायचं, खरेदी केली पाहिजे, अजून मला हे, माझ्याकडे हा तवा आहे पण माझ्याकडे अजून त्या प्रकारचा तवा नाही, माझ्याकडे ते पातेलं आहे पण माझ्याकडे असं पातेलं नाही, अहो पण जे आहे त्याचं काय,
मग कुठेतरी अजून 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 पाहिजे, ती वासना संपतच नाहीये. आणि तमोगुण तर मूर्खपणाशी मानला गेलेला आहे, कारण ज्ञानाचा परिपूर्णपणे ज्ञानाचा पूर्णपणे अभाव आहे तिथे. आणि म्हणूनच मग ती व्यक्ती स्वतःच्याच वलयामध्ये असते आणि मूर्खपणाने वागत असते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे भारता, कधी कधी रजगुण व तमगुण यांचा पांडाव करून पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण माताजी. मग हे मन सात्विकतेकडे, राजसिकतेकडे आणि तामसिकतेकडे खेचाखेची चालू असते. सर्वात खेचलं बघा कुठे जाते, तमोगुणामुळे. हो की नाही? मग हे सत्व जर जास्त चांगलं असेल तर तमो आणि रजोगुणांचा पराभव होतो. रजो जर चांगलं असेल तमो आणि सत्वगुणांचा पराभव होतो. तमोगुण जर जास्त खेचतोय तर तिथे सात्विकता आणि राजसिकता गळून पडते. आणि मग कुठेतरी स्वतःला इतकं त्या गुरफटलं जातं त्या अज्ञानामध्ये की स्वतःच्याच रूपमध्ये मग मनुष्य जे अँझायटी आणि मग वेगवेगळे असे टेक्निकल वर्ड्स वापरले जातात की जिथे मदतीची गरज असते. मग डिप्रेशन, स्वतःला संपवण्याचा विचार, कारण ही सगळी तामसिकी जे जे वाटतंय ते खरंच आहे की नाही ते पडताळण्याची बुद्धीच काम करत नाही. सतसत विवेक बुद्धी गेलेली आहे, मन भ्रमिष्ट झालेलं आहे, कारण ज्ञानच नाहीये, ज्ञानाचा अभाव आहे. पण ते ज्ञान घेण्याची कुठेतरी कुवतही संपलेली आहे, कारण की तो तमो गुणामध्ये पूर्णपणे अधीन झालेला आहे. आणि म्हणून मग अशी व्यक्ती कुठेतरी स्वतःला आपल्याच अज्ञानाच्या मार्गावरती मूर्खपणाने मूर्खपणाच्या मार्गावर नेत असते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्व गुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग हा सत्वगुण म्हणजे काय सांगतोय, तर निश्चितच हा चांगला गुण आहे. आणि तो सत्वगुण मग देहाची नऊ द्वार बघा, दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, एक तोंड, एक गुदद्वार आणि जनायटल्स, अशा प्रकारे जे काही म्हणजे आपलं जे काही ओपनिंग आहेत, जी काही द्वार आहेत, ही जी नऊ द्वार आहेत त्या नऊ द्वारांमध्ये कुठेतरी या सगळ्याला जे आकर्षण, मग मला हे खायचं आहे तोंडातून, मग मला या सगळ्या गोष्टींचं आकर्षण आहे, कुठेतरी कामवासना आहे, मग डोळ्यांना हे बघायचंय, कानांना हे ऐकायचंय, अशा प्रकारे वास असा हवाय घ्यायला, या सगळ्यांना जर कुठेतरी नियंत्रित केलं देहाची सर्व द्वार ज्ञानाने, मग कुठेतरी ज्ञानाने जर प्रकाशित केली तर सत्वगुणाच्या परीक्षेचा अनुभव, मग तो मनुष्य हा स्वतःला कुठेतरी त्या नऊ द्वारांमध्येच प्रसन्न मानतो. मग ती ओढ नसते, ती आसक्ती नसते, कुठेतरी ती आसक्ती मनुष्याला त्या द्वारांच्या पासून मग कुठेतरी जास्तीचं प्रमाण आपण म्हणतो ना, मग जे नको ते बघितलं जातं, नको ते ऐकलं जातं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी मूर्खपणाशी सांधल्या जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे भरत वर्ष, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा आध्यात्मिक आसक्ती, सकाम कर्म, महत प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण उत्पन्न होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पुन्हा तेच आहे, सगळी लालसा बघा. मग ती माझ्या मग परस्त्रीशी संबंध, की त्या स्त्रीला मी मिळवणारच, कसंही झालं तरी ती स्त्री मला मिळाली पाहिजे. त्यानंतर ते धन मला मिळालंच पाहिजे, कोणाचं का ते असे ना, मला काहीही त्याच्याबद्दल केला तरी चालतील. मग अशा सगळ्या अशी अनियंत्रित इच्छा, अशी अनियंत्रित ओढ कुठेतरी माणसाला त्या गोष्टीमध्ये खेचत असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे कुरुनंदन, जेव्हा तमगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. मग जसा तमोगुण वाढतोय तसा अंधकार, कारण त्या ज्ञानाचा तिथे अभाव आहे. निष्क्रियता, मग काहीच करायचं नाही, मला हेही करायचं नाही, तेही करायचं नाही, नुसतं बसून राहायचं आणि मग खायचं प्यायचं, स्वतःच्या देहाची पण काळजी नाही. मग तो देहधारी भाव तर वेगळाच, परंतु मग कुठेतरी मोहाच्या आहारी जायचं, मूर्खपणा, अशा लोकांना मूर्ख म्हटलेलं आहे भगवंताने. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जेव्हा मनुष्याच्या स्वतः गुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र यह लोकांना प्राप्त होतो. बघा, आपण इथे जाणू शकतो
की कशा प्रकारे हे बघा उच्च ऊर्ध्वम गच्छंती मग कधी कधी मग जे सत्व असतं ते ऊर्ध्व ग्रहांना मग कुठेतरी आपण पुढच्याही अध्यायामध्ये त्या चित्रात बघणार आहोत की पृथ्वीच्या वरती ज्या गोलोक चार्ट तुम्हाला पाठवलाय तिथे पृथ्वीमध्ये आहे पण पृथ्वीच्या वरचे हे स्वर्ग आणि ती सगळं लोक आहेत परंतु पृथ्वीच्या खाली काय ततल पाताळ सुतल हे सगळ्या नरक योनी आहेत आणि मग तिथे जन्म न मिळण्यासाठी कुठेतरी सात्विक गुण मनुष्याला या चांगल्या योनीमध्ये पवित्र ग्रह लोकामध्ये जन्म नव्हतो. मग रजोगुण काय करतो? हरे कृष्ण माताजी. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. मग बघा आपल्याला इथे दिसतंय कुठेतरी वस्त्र कमीत कमी घालायची मग जास्त वस्त्र न घालण्याचा जो हट्ट असतो त्याने काय होणार तुमचा पुढचा जन्म झाडासारखे मग काहीच वस्त्र घालू नका निर्वस्त्र राहा त्या ह्याच्यामध्ये मग त्या झाडाला काही वस्त्राची हे नसते कुठेतरी त्या भावना मग जसं आपण आठव्या अध्यायामध्ये बघितलं की ज्याच्या भावना ज्या मनामध्ये असतात त्याप्रमाणे तो पुढचा जन्म ठरत असतो मग जे मांसाहार करतायत त्यांना त्या पशु योनीमध्ये जन्म मिळतो अशा प्रकारे त्याची परिणिती कुठे होते. कर्मण सुकृतस्याह सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. हरे कृष्ण माताजी. पूर्ण कर्माचे फळ शुद्ध असते आणि ते स्वत्व गुणामध्ये असल्याचे म्हटले जाते परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग पुण्यकर्म जे सात्विक मग पुण्य कुठेतरी देवळांशी निगडीत म्हणून हे जे काही चित्र दाखवलेली आहेत ती कुठेतरी उपमा दिलेली आहे प्रतिकात्मक अशा उपमा दिलेल्या आहेत. मग सात्विक मनुष्य कुठेतरी पुण्यकर्म करत असतो ज्याचं फळ शुद्ध असतं मग ती सात्विकता निश्चितच कुठेतरी भगवंतांच्या मार्गावरती आणि मग त्या भक्तीच्या मार्गावर लवकर आणू शकते पण म्हणून मग ते सत्वगुणांमध्ये मानले जातात. पण ही जी कुठेतरी झोपडपट्टी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख रजोगुणामध्ये कर्माचं फळ म्हणजे दुःख आहे कारण कुठेतरी तिथे निराशा मग ज्या प्रकारे ते प्रतिकात्मक दाखवलेलं आहे तिथे जे काही केलं जातं रजोगुणामध्ये ते कुठेतरी सकाम कर्मामध्ये आसक्तीमध्ये मग ज्याचा सुरुवातीचा मार्ग कुठेतरी अमृतात असेल पण तो विषामध्येच जातो काटेरी कुटेरीच मार्ग असतो शेवटी मग जे प्रमोशन मिळवतायत हे ते करताय देव बघतोय सगळं काय करता हा तिथेच मोजमाप करायचंय त्याचं सगळं म्हणूनच जे करताय त्याची भोग पण भोगायला लागणार आहात म्हणून ती रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे दुःख आहे. आणि तमोगुण बघा खाली गेला तरी खाली काही नाही वाट नाही दिसत आहे वरती गेलं तर वरचा रस्ता बंद आहे मूर्खपणा वाटतोय की अशा रस्त्याला जातोय की जिथे खालीवर मार्गच काही दिसत नाहीये आणि म्हणूनच मग तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ हे मूर्खपणाचं मानलं जातं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 14.17 स्वत्व गुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून लोप उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग सत्व गुणांपासून ज्ञान कारण हा मनुष्य ज्ञानी असतो की त्याला कुठेतरी ज्ञानाचं आकलन मग ज्ञानाची ओढ असते त्या सात्विक गुणाच्या जसं आपण ब्राह्मण की ते वेदांचा शास्त्रांचा अभ्यास करतात आणि ज्ञान उत्पन्न करतात. रजोगुणांपासून लोभ कारण वासना मग ती रिंग बघा दिसतीये दुसर मिळेल की नाही पण मला ती पाहिजेच आहे. तमोगुणांमध्ये तर काय प्रमाद बघा आणस चेहऱ्यावरती काय की कुठेतरी अज्ञान तर आहे परंतु ते मिळवण्याची इतकी खोटी जिद्द असते कुठेतरी प्रमाद मोह मग काहीही करायला लागलं तरी चालेल पण मिळवायचं ते अशा प्रकारे हे तीन गुण कशा एक्सप्रेशन दिसत आहेत बघा त्यांचे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसहा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात तमोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. म्हणून मघाशी जे सांगितलं तेच क्रमशः ऊर्ध्व गतीने सत्व गुणाचे लोक जातात रजोगुणाचे लोक पृथ्वीवरच वास करतात पुन्हा त्यांना एक जन्म मिळतो आणि तमोगुणाचे लोक मात्र नरक योनीमध्ये जातात असा हा गोलोक चार्ट मी तुम्हाला दाखवला. बघा हे पृथ्वी आहे इथे अर्थ प्लेन बघा भूलोक आहे त्याच्या खालचे सगळे अतल वितल सुतल ततल महा तल त्याच्यानंतर रसातल आणि पाताळ असे हे लोअर प्लॅनेट्स
आणि हायर प्लॅनेट्स काय आहे, मग भूवलोका, त्याच्यावरती काय आहे रायसलाल पोस्ट, म्हणजे कशा प्रकारे भवर लोक आहे, भूवर लोक आहे, स्वर्ग लोक आहे, महार लोक आहे, आणि त्याच्यानंतर जनलोक, तपोलोक आणि साई सत्ययुग आहे, सत्य लोक आहे. मग त्याच्याही पुढे जाऊन आपण जेव्हा म्हणतो गर्भोदक कशाही विष्णू, आणि मग हे इथे गोलोक वृंदावन आहे विष्णू, आणि मग त्याच्याही सगळ्याच्या पलीकडे जाऊन गोलोक वृंदावन आहे. मग ज्याचा आपण चार्ट बघतो मग याच्याप्रमाणे हे गर्भोदक कशाही विष्णू की कशा प्रकारे ब्रह्मांच्या भगवंतांच्या बेंबीतून निघालेल्या कमळावर ते आरूढ आहेत, आणि मग त्यांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि मग त्याच्या पुढे जाऊन पलीकडे हे जे गोलोक वृंदावन आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आपण पुन्हा शेवटी तो गोलोकाचा चार्ट एकदा घेऊया. 18 अध्याय झाल्यानंतर 14.19 जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पावतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणाखेरीस इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परम पुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वरूपाला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जो या प्रकृतीला जाणतो, बघा या प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही, कि जो मनुष्य जाणतो आहे की मी जे काही आचरण करतो आहे हे त्रिगुणांच्या प्रभावाखाली करतो आहे, जे काही माझं भौतिक प्रकृतीमधलं आचरण आहे हे तो जाणतोय की मी सत्व रज आणि तम वागलं तरी मी कुठेतरी बद्ध होतोय या भौतिक जगामध्ये, आणि म्हणूनच हा कोणीही या गुणांखेरीज कोणी करता नाहीये. पण जो या गुणांच्या पलीकडे विचार करतो आहे, मग या गुणांच्या पलीकडे कसं जायचं आहे, त्या गुणातीत कसं व्हायचं आहे, आणि अशा परमपुरुषाला, ज्या गुणातीत अशा परमपुरुषाला जो जाणतो आहे, ज्यांचं कर्म जन्म हे सगळं जाणतो आहे, आणि काय आहेत भगवंत अशा परम तत्वाला, परमधामाला जो जाणतो आहे, तो निश्चितच भगवंतांच्या आध्यात्मिक स्वभावाची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जो भौतिक शरीरातील संबंधात, मग जो या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, मग त्या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे काय करायचंय, सुंदर असा भक्तीचा मार्ग हो. मग जे कर्म करताय, जी सात्विकता आहे स्वतःच्या सुखासाठी नाही, तर ते कर्म करायचंय पण भगवंतांसाठी करायचंय, मग तो पुन्हा या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या दुःखालयामध्ये येत नाही, त्यातून तो निश्चितच मुक्त होतो, आणि तो त्या भौतिक जगातही अमृताचा स्वाद घेऊ शकतो, कारण ती कृतज्ञता मनामध्ये आलेली असते. मग हे कोण जाणतो? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, याचे आचरण कसे असते, आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जसं स्थिताधीर मुनीबद्दल अर्जुनाने विचारलं की मग ही व्यक्ती जी स्वतःला इतकं समतोल करती आहे, व्यवसायात्मिक दृष्टीने जे विचार करते, फोकस्ड अशी व्यक्ती आहे, ती कशी चालते, कशी बोलते, कशी वागते, काय खाते, कशा प्रकारे त्यांचं आचरण आहे, हे जेव्हा जसं विचारलं, आणि मग प्रल्हाद महाराजांचं उदाहरण घेतलं आपण, श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेतलं, त्याचप्रमाणे इथे अर्जुनाला प्रश्न पडलाय की या त्रिगुणांच्या अतीत कसं जायचंय, आणि ती व्यक्ती कोण आहे, आणि कशा प्रकारे ती व्यक्ती असते, त्याची लक्षणं काय आहे, प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा तो जाऊ शकतो. तर इथे नारद जे अकर्मी आहेत आणि कशा प्रकारे ते गुणातीत गेलेले आहेत, अशा या गुणातीत व्यक्तीचं आपल्याला वर्णन ऐकायचंय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही, किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित किंवा निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुण सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो,
जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग या सगळ्यांचे गुण बघा, याच्याही आधी आपण हे गुण ज्ञान जाणलेलं आहे की मग जी व्यक्ती सुख आणि दुःखाचा समतोल राखतीये, जी शत्रू आणि मित्राकडे एकाच नजरेने बघते, मग पंडित हा समदर्शीन हा जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचं अस्तित्व बघतो आहे आणि ज्याच्याकडे आसक्ती मोह नाही, मग तो कधीही क्षमा करत असतो त्या समोरच्याला आणि कशा प्रकारे त्याही मन विचलित होत नसतं. मग एखादा दगड असू दे किंवा सोनं असू दे, माती असू दे, तो सर्व ठिकाणी म्हणजे कुठेतरी ती जी मनात ती आसक्ती आहे ना, ती जी इच्छा विषयांची, मग त्या विषय वासना त्या सगळ्या कुठेतरी नियंत्रित झालेल्या असतात आणि त्याच्याविषयीची ओढ गेलेली असते. स्तुती निंदा अपमान या सगळ्याकडे जो समभावाने मग हा असा म्हणतोय ठीक आहे, म्हणजे तो असा चिडवतोय तो ठीक आहे, तो अपमान करतोय ठीक आहे, म्हणजे कुठेतरी ती गोष्ट अशा प्रकारे, मग ते सामर्थ्यच वेगळं असतं. मग तुम्ही आम्ही खूप भौतिक खूप बेसिक याच्यावर आहोत, मग हा जो शुद्ध भक्त आहे ज्या प्रभुपादांचं उदाहरण दिलेलं आहे आणि मग ज्या भौतिक कर्मांचा जो त्याग करतो आहे, मग कुठेतरी त्याच्यासाठी ती त्याग करण्याची भावना अत्यंत महत्वाची आहे आणि मगच तो स्वतःला त्या गुणातीत नेऊ शकतो. मा आमच्या व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतित्ययितान ब्रह्म भूयाय कल्पते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापरत उन्नत होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जो गुणातीत गेलाय, जो काम क्रोध लोभ या सगळ्या मायेपासून कुठेतरी त्या मोह मायेपासून सोडून योग मायेकडे वळलेला आहे आणि तो इतका भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे की तो त्रिगुणांच्या काळ पलीकडे जातो आणि त्या परब्रह्माच्या स्वभावाला म्हणजेच ब्रह्मरूपी अशा ब्रह्म स्तराप्रत उन्नत होतो. मग तो परब्रह्माचाच अंश आहे आणि त्या ब्रह्माला तो कुठेतरी त्याप्रमाणे उत्तेजित करतो, त्याप्रमाणे उन्नत करतो, सॉरी. आणि मग कशा प्रकारे त्याला चिंता नसते, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग अशा या गुणातीत गेलेल्या, मग गुणातीत गेल्यानंतर सुद्धा तुम्ही या भौतिक जगामध्ये अशा प्रकारे जगू शकता की मग तुम्ही त्या फळांपासूनही वंचित राहू शकत नाही आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय शाश्वत मग कशा प्रकारे भगवंतांच्या धामाची स्वभावाची प्राप्ती करून ते शाश्वत आणि अव्यय की कुठेतरी ते इम्पेरिशेबल आहे, कुठेतरी नष्ट न होणार आणि अमृताप्रमाणे असं शुद्ध या सर्व ब्रह्मज्योतीला, मग या ब्रह्मज्योतीला हे वर्णन केलेलं आहे, जी आपल्याला ज्योत दिसते त्याचा आधार भगवंत होत आहे. ज्याप्रमाणे वारा त्या ज्योतीला विजू देत नाही त्याप्रमाणे भगवंत काळजी घेत आहेत आणि त्याला आधार देत आहेत, या ब्रह्मज्योतीला कुठेतरी आधार देत आहेत. अशा प्रकारे आपण या त्रिगुणांना जाणलेलं आहे. त्रिगुणांनी बद्ध का होतोय, सत्व झाला रज झाला तम झाला तरी तो कुठेतरी बद्ध होतोय. सात्विकता निश्चितच चांगली आहे, मग ती कुठेतरी अकर्माकडे निश्चित वळू शकते, पण ती अजूनही सुखाशी बांधली गेलेली आहे, तिथे कृष्ण भावना येत नाहीये. मग ती जेव्हा भक्तीमध्ये जाईल तेव्हा निश्चितच ती सेवा अत्यंत उत्तम पद्धतीने आणि फळांची अपेक्षा न करता जरी केली तरी मग ती कुठेतरी अकर्माकडे वळती आहे आणि मग त्यालाच गुणातीत म्हणून असं म्हटलं जाईल. अशा प्रकारे आपण हा 13वा 14वा अध्याय संपवलाय. 5-10 मिनिटं आहेत, तुम्हाला काय वाटतं तर मी उद्या घेईन 15वा आणि 16वा अध्याय. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ, तुम्ही मला सांगा चॅटमध्ये, तुम्हाला हवं असेल तरी अर्धा तास अजून लागणार कारण 15वा अध्याय छोटा आहे. पण जर तुमची इच्छा असेल तर आपण उद्या 15 आणि 16 घेऊया, 17-18 वेळ आहे अजून, या आठवड्यामध्ये अध्याय पूर्ण होतील सगळे. तर मला असं वाटतं आपण उद्या घ्यावा 15वा अध्याय कारण ऑलरेडी मी 12-13 अध्यायावर
आत्ता घेऊ का कधी घेऊ सांगा. घ्या म्हणजे तुम्ही कधी आत्ता कुणाला हवाय त्यांनी हँड रेज करू शकता. आत्ता हवा आहे, सगळ्यांचं मत आहे आत्ता हवाय. हरे कृष्ण, मला थोडस मेसेज मध्ये सांगा. चार पाच जणांनी हो सांगितलं तरी आपण पुढे जाऊया. मग कुणाला काही बाकी कमिटमेंट असतील तर मग त्याप्रमाणे ठरवायला. तब्येत ठीक आहे का तुमची? हो 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 माताजी, तब्येत ठीक आहे माझी, काळजी नका करू. मला घ्यायला काहीच नाही, फक्त वेळ प्रत्येकाला आहे का त्याप्रमाणे आपण सांगूया. सगळ्यांना चालणार आहे, सगळ्यांनी हँड रेज करून मला ओके सांगा, मग मी लगेच 15वा अध्याय सुरू करेन. डिजिटल हँड रेज. नलिनी माताजी म्हणतायत, किरण प्रभूजींना पण हवं आहे, त्यांनी आपले डिजिटल हँड रेज करा म्हणजे मग मी येस ओके. सुगंधा हास ओके, ठीक आहे, सगळ्यांना हवं आहे, ठीक आहे, सगळे सांगता तर मग घेऊन टाका. ओके ग्रेट ग्रेट, नो प्रॉब्लेम. मला फक्त एक मिनिट ब्रेक द्या जरा, मी ते शेअर करते आणि आपण सुरू करूया 15वा, काही हरकत नाही. सगळ्यांना 12, 13, 14 आधीचे अध्याय सगळे व्यवस्थित समजले, 13वा अध्याय कालचा व्यवस्थित समजलाय, सगळ्या संज्ञा वगैरे लक्षात आलंय सगळ्यांना. ओके ग्रेट. काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे, अगदी निसंकोचपणे विचारा. रेकॉर्डिंग थांबव.